चलो नमस्कार, बघा ही एक न्यूज जी आहे ना, ही जरा व्यवस्थितपणे बघा बरं का, म्हणजे ही कंबाईन राज्यसेवा दोन्हीला महत्त्वपूर्ण ठरेल. कसा ना कसा प्रश्न येईल, असतो कसा येईल ते लास्टमध्ये बघू. पहिल्यांदा इसको समज लेंगे काय कहण्या चार आहे तो. बघा, हाय इंटरेस्ट कॉस्ट मे फोर्स RBI टू कट डिव्हिडंड ओके टू गव्हर्नमेंट. काय न्यूज आहे बघा, आपण जेव्हा आपण बेसिक शिकलो होतो, म्हणजे आपल्या बेसिक लेक्चर्समध्ये, त्या बेसिक लेक्चरमध्ये बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा सरकारला आपली तूट भरून काढायची असते, बरोबर, तूट भरून काढणे म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटचा खर्च जास्त असणे, किंवा छोटं करून घेऊ का म्हणजे तुम्हाला ठीकठाक दिसेल, गव्हर्नमेंटचा जो खर्च जास्त आहे तो खर्च भागवण्यासाठी ओके सरकार जो कर्जाचा आधार घेते, विषय कळला का, त्याला म्हणतात तूट भरणे, त्याला आपण तुटीचा अर्थ भरणा हा शब्द पण वापरला होता. ठीक आहे, आता बघा, ही तूट भरून काढण्यासाठी सरकार कर्जाचा आधार घेते, किंवा सरकारकडे याद्वारे इतर मार्ग सुद्धा असतात, त्यामध्ये समजा काही काही सरकारला देणग्या प्राप्त होते. या इतर मार्गामध्ये एक मार्ग आहे की दरवर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून RBI कडून ओके RBIला जो नफा मिळतो, हा नफा RBI हा गव्हर्नमेंटला देत असते, पूर्ण नाही तर काही प्रमाणात RBI आपल्या व्यवहारात RBIला जो नफा मिळतो तो नफा RBI काय देते गव्हर्नमेंटला, हा एक तूट भरून काढण्याचा मार्ग आहे बरं का. विषय कळला इथपर्यंत? आता बघा, आता विषय काय होऊन राहिला, म्हणजे इथं चर्चेचा विषय काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI काही ना काही प्रमाणात दरवर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आपला नफा देत असते. तुम्हाला माहिती आहे का, 2018-19 मी तुम्हाला पेपरमध्ये दाखवतो, पेज नंबर किती ओके 6 मला वाटते ती न्यूज आहे. बघा इथं व्यवस्थितपणे एक म्हटलं आहे की 2000 लक्षात ठेवायचं, किती गेला किती एक कन्फर्म करून घेऊ आपण, म्हणजे ते 18-19 फिक्स तोच इयर आहे. 18-19 सर्वात हायेस्ट, त्याला काय म्हणतात 1.76 लाख कोटी एवढे रुपये RBIनं कोणाला दिले होते, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला दिले होते. आणि 18-19 हे प्रमाण कमी 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 होत चाललेलं आहे. तुम्हाला कळत आहे का मी काय बोलत आहोत? तर बघा, म्हणजे हे ॲक्च्युली हे बेसिक मजबूत आहे असं मानून चालून राहिलो, आणि हे लेक्चर आपले जे रेग्युलर ऑफलाईनचे ऑनलाईनचे मुलं आहे हे त्यांच्यासाठी फक्त अपडेशनसाठी आहे, म्हणून मी या बेसिक पार्टकडे चाललो नाही. हे याची सूचना मी तुम्हाला देऊन टाकतो, नाही तुम्हाला काय होईल हे कळणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ ऐकाल तुम्हाला वाटेल की बेसिक सांगून नाही राहिले. तर आता बघा, जे RBI बरोबर इथपर्यंत, या RBIकडून जो गव्हर्नमेंटला हा नफा जातो तो 18-19 सर्वाधिक होता, त्यानंतर तो कमी कमी होत गेला. आणि आता बघा हा काय म्हणतो, हा म्हणतो की हा जो नफा आहे ना ओके किधर गया हा जो नफा आहे ना, हा या वर्षी अजून काय होईल, हा कमी होईल ओके. RBI टू कट डिव्हिडंड टू गव्हर्नमेंट, RBI काय करू शकते, कट करू शकते, कशामध्ये, डिव्हिडंड म्हणजे आपला नफा देण्यामध्ये, कोणाला, गव्हर्नमेंटला. मग आता आपल्याला समीक्षा करायची आहे, ही समीक्षा म्हणजे काय, पहिल्यांदा कंबाईनच्या दृष्टीनं आकडे लक्षात ठेवा. पहिल्यांदा बघा, मागच्या वर्षी म्हणजे फायनान्शियल इयर 22 30,000 कोटी रुपये दिले होते, 21 99,000 कोटी रुपये दिले होते, आणि 18-19 1.76 लाख कोटी दिले होते. हे आकडे लक्षात ठेवा कंबाईनच्या दृष्टीनं, किंवा ह्या आकड्याचा वापर तुम्हाला ॲन्सर रायटिंगमध्ये करायचा आहे राज्यसेवेवाले. ठीक आहे, आता बघा काय कारण आहे की 2018-19 यावर्षी हायेस्ट आहे, म्हणजे 2019-20 RBI आपल्या डिव्हिडंडमध्ये, आपला जो डिव्हिडंड आहे तो गव्हर्नमेंटला देण्यामध्ये कमी होत आहे, म्हणजे त्या कमतरता येत आहे. त्याचं रिझन असं आहे, बघा मी तुम्हाला सांगतो. बघा पहिल्यांदा मागच्या काही दिवसापासनं, मागील काही दिवसापासनं बघा काय होऊन राहिलं, RBIनं आपले व्याजाचे बघा दर वाढवले, काय RBIनं व्याजाचे दर वाढवले, म्हणजे देण्याचे दर ओके RBIला प्राप्तीचे दर वाढले तर RBIला देण्याचे पण दर वाढले ना, यामध्ये RBIचा ओके झाला लॉस. तुम्हाला माहीत असेल की RBI आपल्या व्याजदरामध्ये कमी जास्त करून, व्याजदर म्हणजे काय रे, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, हे जे व्यवहार आहे ना याच्यामधनं RBI आपला काय कमवत असते, प्रॉफिट कमवत असते, त्यामध्ये पण यावर्षी लॉस झाला. ठीक आहे,
बेसिकली बघा की मोठ्या प्रमाणात आरबीआयनं ओके कर्जाची हे उभारणी केली आणि ती गव्हर्नमेंटला कर्जाची उभारणी व्हावं म्हणून इथं व्याज जास्त द्यावं लागले. ठीक आहे इथपर्यंत. त्यामुळे या दृष्टीनं सोबत तुम्हाला माहीत असेल या एक वर्षात भारताचा रुपया हा सुद्धा नेहमी कमजोर राहिला आहे. म्हणजे बघा व्याजाचे दर यामधून आरबीआयला प्रॉफिट होतो, कर्जाची उभारणी देवाणघेवाण यामधून प्रॉफिट होतो, रुपयाचं जे मूल्य आहे त्याच्यामधून प्रॉफिट होतो. पण या सगळ्यामध्ये बघा आरबीआयला काय झाला, या वर्षी लॉस झाला. कारण रुपया बघा ना तुमचा खूप जास्त वीक होता या वर्षामध्ये आणि म्हणून असं म्हटलं जात आहे की हाय इंटरेस्ट कॉस्ट मे फोर्स आरबीआय टू कट आउट डिव्हिडंड टू गव्हर्नमेंट. आणि तुम्हाला माहीत असेल हा डिव्हिडंड गव्हर्नमेंटला कट होणे म्हणजे याचा अर्थ गव्हर्नमेंटची प्राप्ती कमी होणे आणि प्राप्ती कमी होणे म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ कोणावर पडतो, ग्रोथवर हा पडत असतो. बेसिक बजेटमध्ये तुम्ही तुम्हाला दाबून शिकवलेला आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे आपल्या इकॉनॉमीचं बुक असेल ना त्यात बघा हा आरबीआयचा नफा हा टॉपिक मी खूप जबरदस्त दिला आहे बरं का त्याच्यात. ठीक आहे. किंवा मी ते नोट स्वतंत्रपणे देऊन टाकेल तुम्हाला टेलिग्रामवर, तर तुम्ही जॉईन करून घेत जातो. चला ठीक आहे. इथपर्यंत जस्ट मला असं वाटलं हे न्यूजवर फोकस करावं म्हणून मी हे घेतली. ठीक आहे. तुम्हाला ऐनर बरोबर म्हणजे मी जेव्हा न्यूजपेपर वाचतो मला जर वाटलं इम्पॉर्टंट आहे अति जास्त लगेच मी स्क्रीन रेकॉर्ड करून आपल्या यूट्यूबवर टाकून देतो. मग तुम्हाला शॉर्टबट स्वीट लगेच ते काय होते बॅकग्राऊंड स्वीट नवीन मुलांना याचा फायदा होतो. ठीक आहे. चला एक वेळा बघून घ्या हे आणि व्यवस्थितपणे नोट्स वगैरे काढा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे.